नाशिक जिल्ह्यासह अहमदनगर जिल्ह्याला वरदान ठरलेल्या गंगापूर धरण सदुसष्ट टक्के भरले असून धरणातून विसर्ग सुरू करण्यात आला नाशिक शहरासह जिल्ह्यामध्ये दोन तीन दिवसांपासून झालेल्या दमदार पावसामुळे धरणासह गंगापूर धरणाच्या साठ्यात मोठी वाढ झाली आहे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणात चोवीस तासात पाच टक्क्यांनी वाढ झाली दारणा धरण ब्याण्णव टक्के भरलं असून त्यातून नऊ हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे तर नांदूर मधमेश्वर धरणातून सोळा हजार वेगानं मराठवाड्याकडे पाणी सोडण्यात आलं मान्सूनचं आगमन झालं असलं तरी जून आणि जुलै कोरडे गेल्यानं जिल्हावासीयांना दमदार पावसाची प्रतीक्षा होती जातकाप्रमाणे नाशिक पावसाची वाट पाहत होते ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या पंधरवाड्यात मोसमी वारे राज्यात पुन्हा सक्रिय झाल्यानं सर्वदूर पावसाचा हवामान खात्याचा अंदाज खरा ठरला आहे मुंबईसह हो कोकण मराठवाडा आणि विदर्भात देखील यंदा पावसाने धुवाधार बॅटिंग आहे नाशिक जिल्ह्यात मात्र पावसानं ओढ दिली होती परंतु उशिरा उशिरा का होईना जिल्ह्यामध्ये पावसाला सुरुवात झाली आहे बुधवारी रात्रीपासून पावसाला सुरुवात झाली महाराष्ट्राची चिरापुंजी समजल्या जाणाऱ्या इगतपुरी तालुक्यात पावसानं जोरदार हजेरी लावली सलग तीन दिवस शंभर पेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे ही मुसळधार पावसानं हजेरी लावली गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात असलेल्या आंबोली परिसरात पावसाचा जोर पाहायला मिळाला गंगापूर धरणाच्या जलसाठ्यात वाढ होऊन तो सदुसष्ट टक्क्यांवर पोहोचला आहे त्यामुळे नाशिककरांना दिलासा मिळाला असून इतर भागात झालेल्या दमदार पावसामुळे जिल्ह्यातील विविध धरणांमध्ये पाणीसाठ्यामध्ये वाढ झाली आहे न्यूज रिपोर्टर मनीष सरवतकर एसन मीडिया नाशिक